शहापूर तालुक्यातील हकेच्या अंतरावर असलेल्या सरलंबे रस्त्यावरील खरिवले या गावात जाण्यासाठी आजपर्यंत रस्ताच नाही. गावकऱ्यांना खड्डे चिखल मातीतून जावे लागते. रस्त्याची जागा खाजगी मालकीची असल्याने जागेच्या वादामुळे रस्ता अडकून पडला आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला असून या संदर्भात शहापूर तहसीलदारांनी महसूल ऍक्ट नुसार रस्ता करण्याची परवानगी दिल्यानंतर गावकऱ्यांनी आजपासून श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या कामासाठी गावातील महिला पुरुष तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शहापूर पासून जवळ 5 किलोमीटर जवळ असलेला गाव स्वतंत्र काळापासून वगैरे येण्या जाण्यासाठी रस्ता तरी मामलेदार 5 तहसीलदार मॅडम मामलेदार कोर्टामधून 5-1 मॅडमनी निर्णय देऊन आज पहिल्यांदा गावाला 75 वर्षानंतर रस्ता आम्ही श्रमदानातून करत आहोत. आणि तरी आम्ही माननीय तहसीलदार मॅडमांचे आभार आणि सर्व युवक महिला आणि सर्व नेमकं कारण काय तर रस्ता न एक गावातील खाजगी माणूस त्याची जागा असल्यामुळे तो वर्षानुवर्ष रस्ता देत नव्हता. प्रॉब्लेम काय समज ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी त्रास व्हायचा, पावसाळी चिखल व्हायचा, गर्भवती बायांना, शाळेमध्ये लहान मुलांना आणि जे आमचे आजारी पेशंट वगैरे त्यांना येण्यासाठी खूप त्रास व्हायचा. तात्पर्य म्हणजे माझं लग्न झाल्यापासून 15 वर्ष झालं तर आजपर्यंत मी खरड्यांच्या जुनच जाते आणि आम्हाला मुलं झाली प्रत्येकीला लहान लहान मुलं घेऊन इथून जाण्याचा पर्यायच खूप वाईट आहे. आणि या सगळं आम्हाला शासनाने सगळं आम्ही चिक्कर वेळा मागण्या केल्या तर तरी आज तुम्ही आमची मान्यता केली आम्हाला खूप अभिमान आहे. याच्या पुढे तुम्ही आम्हाला असा प्रतिसाद काय या रस्त्या मुलं मला नेत येत नाही बाहेर ठेवला मी अपंग आहे त्याचा आर्टिस्ट टाक आहे त्याला मला नेताच येत नाही गाडी मिळते या खरड्यांच्या मुलं मित्र होऊन जवळजवळ 75 वर्ष झालेले परंतु आमच्या ह्या खरुली गावात रस्त्याची एवढी अडचण आहे गंभीर परिस्थिती आहे. मुलांना शाळेत जाण्यासाठी चिखलातून पाण्यापावसातून डिलिव्हरी बाई जर झाली तर तिला डोली करून न्यावं लागते. पूर्ण शाळेचा ड्रेस येतो चिखलामध्ये माखून जातो कधी कधी फुलं पडतात पण चिखलामध्ये पूर्ण शाळेचा ड्रेस खराब होऊन मग शाळेत गेलो शिक्षक पण ओरडतात तुम्ही एवढे अलगडीची मना का करता आणि असे का वागता म्हणून त्यांना काय सांगायचं आम्ही असा रस्ता का ठेवलो तुम्ही पण हे जर ऐकतच असेल तर आम्ही काय करू शकतो यासाठी पण तसं तहसीलदार मॅडमचे खूप आभार करेन त्यांनी आम्हाला केलं.